सुशिला दत्तात्रय चाळ, बाबूराव कोंडाजी चाळ, आनंदराव रत्तू चाळ, संजय बाबूराव चाळ, मंगेश दत्तात्रय, योगेश दत्तात्रय चाळ, अर्चना संजय चाळ, दीपक आनंदराव चाळ, प्रकाश माजरे चाळ, निलेश जनार्दन वामन, ताराबाई बाबूराव चाळ, कुंदा आनंदराव चाळ, वंदना विलास चाळ, रोनक संजय चाळ यांच्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी सही केलेले पाठिंब्याचं पत्र आहे. हे काय खोटं आहे का? ज्यांच्या मतावर निवडून आले त्या लोकांना वारंवार सोडायचं का? लोकांची डोळी भरण्यासाठी आपण कुठल्या पत्रावर कुठल्या पात्रावर जाणार? दुसरा एक प्रश्न, पाठिंबा ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात दिला त्यांचे लिखित पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये प्रथमता चोर बाधित शेतकरी सावंतवाडी, ग्रामपंचायत नारंगाव, ग्रामपंचायत वारोवाडी, ग्रामपंचायत येडगाव, ग्रामपंचायत आळे, ग्रामपंचायत पिंपळवंडी, मृत्युंजय फाउंडेशन नारंगाव, महाराष्ट्र राज्याच्या ज्या फार्मसिस्ट असोसिएशन आहे, मेडिकलचे जे असोसिएशन आहे, त्यांनी पाठिंबा दिला. जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत त्यांनी पाठिंबा दिला. ग्रामपंचायत वडगाव कांदळी, ग्रामपंचायत वडगाव आनंद, नॅशनल पीपल फेडरेशन आदिवासी समाजाचे अध्यक्ष मारुती शेटू आया, आदिवासी समाजाचे नेते आदरणीय दादाभाऊ बराड आणि देवराज कुंडे साहेब, शेतकरी कामगार पक्षात पाठिंबा पत्र रमेशांना हाणले, व्यापारी असोसिएशन आय फाटा, व्यापारी असोसिएशन नारंगाव, व्यापारी असोसिएशन जुन्नर आणि व्यापारी असोसिएशन कोथोड, त्याबरोबर वारकरी महामंडळ जुन्नर आणि मार्केट कमिटी जुन्नर, चेअरमन ऍडव्होकेट संजयराव काळ, सर्व अर्धे व्यापारी शेतकरी हमालांनी माफ पाडले असे हे पत्र आले. हे पत्र व्यवहार आम्ही कलेक्टर साहेबांवर केला. कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतल्या, आपण मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या समोर काय काय आलं ते आपण पाहिलं. पण धक्कादायक माहितीच्या समोर आल्या ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. भारताचं जे राज्यपत्र आहे, द गॅजेट ऑफ इंडिया, भारत सरकारने काढले ते काही